हिमायतनगर शहरातील सदाशिव मार्केट मधील एका गोदामाचे शटर उचकटून चोरट्यांनी दोन लाख किमतीचे क्विंटल सोयाबीन चोरून नेले असून चोरीच्या या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण शहरात चोरी खुणाच्या घटना वाढत असल्याने हिमायतनगर तालुक्यात व्यापारी वर्गात चिंतेचे वातावरण पसरलेत या घटनेमुळे हिमायतनगर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे हिमायतनगर शहरात मध्यरात्री चोरीची घटना घडली असून हिमायतनगर पोलिसांनी नेहमीप्रमाणे अज्ञात विरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून बुधवारी सकाळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते परंतु श्वान पथकास चोरट्याचा सुगावा लागू शकला नाही दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली हिमायतनगर शहरात चोरट्याचा धुमाकूळ चालूच असून या वर्षातील सोयाबीन चोरीची ही दुसरी मोठी घटना आहे मंगळवारी व्यापारी दिवसाचा व्यापार आटपून व्यापारी घरी निघून गेले असता रात्री काळा क्रमांक तीन मधील शटर वाकवून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व साठवणूक केलेले सोयाबीन अंदाजे साठ कट्टे तेहतीस क्विंटल सोयाबीन आजच्या बाजारभावाची किंमत दोन लाख रुपये किमतीचा माल पिकअप वाहन ज्याचा नंबर दिसून येत नसलेल्या वाहनातून चोरून नेला शहरातील व्यापारी संदीप शंकरराव पळशीकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध हिमायतनगर पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला असून घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे तपास करत आहे बाळासाहेब खानजोडे एम सी एन न्यूज हदगाव